न्यूज 18 लोकमतच्या दणक्यानंतर ठाणेपाडा शासकीय आश्रम शाळेमध्ये विहीर चोरी प्रकरणी अखेर जिल्हा परिषदेनं आपली चूक कबूल केली आहे. पाणीपुरवठा अभियंत्याचा गैरसमज झाल्यानं तांत्रिक चुकीतून त्यांनी विहीर खोदल्याचा उल्लेख केला असल्याचा खुलासा जिल्हा परिषदेनं केला. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे यांनी न्यूज 18 लोकमत सोबत बोलताना याबाबतची माहिती दिली. तिथे अशा प्रकारची कुठलीही विहीर या नवीन योजनेतून TSP मधून खोदली गेलेली नव्हती, त्यामुळे विहीर चोरी जाण्याचा प्रश्न नाही आहे. मात्र आमच्या तांत्रिक प्रोसिडिंगमधली चूक ॲज वेल ॲज आमच्या कार्यकारी अभियंत्याचा थोडा गैरसमज यामुळे चुकीची चर्चा त्या ठिकाणी झाली. घरचं झालं थोडं आणि व्याह्यानं धाडलं.